नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईफ चॅनल आणि दाबा बेल अनेकदा खेळाडू स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्यात असलेली शारीरिक क्षमता जलदगतीने वाढविण्यासाठी उत्तेजक द्रव असलेले इंजेक्शन तसेच कॅप्सूल घेतात क्रीडा क्षेत्रात स्टिम्युलंट्स नार्कोटिक्स डायुरेटिक्स पेप्टाइड हार्मोन्स आणि ब्लड अशा प्रकारे डोपिंग केले जाते पूर्ण हे पूर्णतः बेकायदेशीर असून यावर कायद्यात कडक तरतुदी केलेल्या आहेत मात्र तरीही काही खेळाडू आपले अख्खे करिअर दाव्याला लावून अवैध उत्तेजक द्रव्य घेत असतात रायगड पोलीस दलात भरतीसाठी आलेले उमेदवार डोपिंगच्या विळख्यात अडकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडले आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी अलिबाग जवळील वर्सोल येथील उमेदवार राहत असलेल्या कॉटेजवर टाकली तेव्हा दोन तीन औषधांच्या बॉटल चव्वेचाळीस सुया काही टॅबलेट्स कॅप्सूल आढळल्या पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे औषधांच्या बॉटल्सवरील लेबल काढून टाकण्यात आले आहेत या औषधे घेतल्यास मैदानी चाचणीत फायदा होतो अशी कबुली या उमेदवारांनी दिली आहे तीन पैकी एका उमेदवाराची काल मैदानी चाचणी झाली आहे तिघांपैकी दोन जण पुण्याचे तर एक जण नगर जिल्ह्यातील आहे तिघांच्याही रक्ताचे नमुने आणि जप्त केलेली औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत तुर्तास तिघांनाही सोडून देण्यात आले आहे तपासणी अहवाल आल्यानंतर निष्कर्ष पाहून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले आहे वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन